गांधी विरुद्ध माझे बाबा, एक अहिंसेचे चालक आणि दुसरे हिंसक ते माझे पालक। हिंसा किती आणि केवढी करावी कुठल्याच बुकात लिहिलेलं नाही। अहिंसा जगात होती पूर्वी याची बाबांना जाणीव नाही। गांधीजी म्हणे उपोषण करत त्यांच्या मनाविरुद्ध घडलं की मला तर नुसती धडकी भरते, बाबा विरुद्ध पडले की। एकदा मी सांगितलं त्यांना गांधींसारखं राहून बघा, उरलेलं आयुष्य आता हिंसेविरुद्ध जगून पहा। हिंसा काय कुणीही करतं रस्त्यावर तर सर्रास घडते, असं काही बोललो मी की आई बिचारी विचारात पडते। शाळा पूर्ण होईपर्यंत मी गांधींच्याच मार्गावर चालणार, तुम्हीही शपथ घ्या बाबा मी गांधींसारखं वागणार। बाबा काहीच बोलले नाही, फक्त करारी नजर दिली। का बाबा हिंसक झाले, मारतात मला नुसतं हल्ली? शोध सुरू होताच माझा काय कारण असावं गांधींसारखं व्यक्तिमत्व बाबांच्या ध्यानात नसावं। रात्री झोपायच्या आधी एकदा बाबांच्या खोलीत लक्ष गेलं, पुस्तक वाचत होते बाबा। मी नीट ते पुस्तक पाहिलं, अर्ध्या मिशीचा एक माणूस नजर त्याची बाबांसारखी, अडॉल्फ हिटलर नाव, पुस्तक प्रकाशन फ्रॉम जर्मनी। गुपचूप पडलो अंतरुणावर, विचार नव्याने सुरू केला, कशी पडेल जर्मनी बाहेर आणि गांधींचा नंबर येईल पहिला। भल्या सकाळी लपवून जर्मनी गांधींचं पुस्तक वर मांडलं, आता बाबा गांधी वाचतायत, आता सगळं होतंय चांगलं। देवाला प्रार्थना केली मी, शालेय शिक्षणात इतिहास संपूर्ण असू दे, पण कुणाच्याही घरामध्ये अडॉल्फ हिटलर नसू दे, अडॉल्फ हिटलर नसू दे। धन्यवाद।